कीतून या कंपाउंडचा आपण कॉमन नेम आणि आयपीएसी नेम आपण शिकणार आहोत. याच्या अगोदर मी तुम्हाला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स, अल्डिहाइड्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड याचा आपण नॉमिनक्लेचर आपण डिस्कस केला. नाऊ टुडे डिस्कस अबाउट द नॉमिनक्लेचर ऑफ कीटोन. फर्स्टली यू कॅन डिस्कस अबाउट द व्हॉट इज मीन बाय द कीटोन अँड द जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ कीटोन अँड टाईप्स ऑफ कीटोन. मग पहिल्या सेगमेंटमध्ये आपण डिस्कस करत असताना कीटोन कशाला म्हणतात आणि कीटोनचे प्रकार कोणते असतात याबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करू आणि त्याचा फंक्शनल ग्रुप काय असतो आणि त्याचबरोबर त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन काय असेल, त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल याच्यावर आपण पहिल्यांदा डिस्कशन करणार आहोत. तर पहिला सेगमेंट आपण व्हॉट आर द कीटोन, कीटोनच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत का. तर हा कीटोन आपण कशाला म्हणतो याच्यावर आपण डिस्कशन करू. तर कीटोनचे आपण डेफिनेशन करत असताना कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे का की कार्बोनिल ग्रुप जो असेल तर त्या कार्बोनिल ग्रुपमधला जो कार्बन आयटम असेल तर त्या कार्बन आयटमला आपण कार्बोनिल कार्बन आयटम म्हणतो आणि त्या ऑक्सिजन आयटमला आपण कार्बोनिल ऑक्सिजन आयटम असं म्हणतात. जसं आपण कीटोनचा फंक्शनल ग्रुप असतो सी डबल बॉन्ड ओ, याला आपण कीटो ग्रुप म्हणा किंवा याला आपण ऑक्सो ग्रुप असं म्हटलं जातं. हा जो कार्बन आयटम असेल तर याला आपण म्हणता का कार्बोनिल कार्बन आयटम, कार्बोनिल कार्बन आयटम असं आपण त्याला म्हणतो आणि याला आपण काय म्हणता का कार्बोनिल कार्बोनिल ऑक्सिजन आयटम असं आपण त्याला म्हणतो आणि या पूर्ण ग्रुपला आपण काय म्हणतो का कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. मग हा जो कार्बोनिल ग्रुप असेल किंवा याला आपण कीटो ग्रुप असं म्हणतो, तर हा कीटो ग्रुप किंवा यालाच आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. हा कार्बोनिल ग्रुप असेल तर हे जे आपण पाहता तर याच्यामध्ये आपण याचाच आधार घेऊन आपण या कीटोनची आपण डेफिनेशन आपण करणार आहोत. कीटोनची डेफिनेशन कशी केली जाते पहा, सिंपल आहे. When the two same or different alkyl groups directly attached with the carbonyl carbon atom in their molecule is called as a ketone. Ketone आपण कोणाला म्हणतो का? When the two same or different alkyl groups directly attached with the carbonyl carbon atom in their molecule is called as a ketone. त्याला आपण असं म्हणू शकता का की जेव्हा एखाद्या कार्बोनिल ग्रुपच्या कार्बोनिल कार्बन आयटमला दोन सारखे किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप जर जोडलेले असतील तर त्या कंपाऊंड्सला आपण कीटोन असं म्हटलं जातं. मी काय म्हणतो कळलं तुम्हाला, एखाद्या कार्बोनिल ग्रुपच्या कार्बोनिल कार्बन आयटमला दोन सारखे किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप जर जोडलेले असतील तर त्या कंपाऊंडला आपण कीटोन असं म्हटलं जातं. म्हणून मी कीटोनची डेफिनेशन आपण लिहित असताना पहा, तर वेन टू सेम और डिफरंट अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटैच्ड विथ कार्बन आइटम इन देयर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज कीटोन. त्यांना आपण काय म्हणू शकता, कीटोन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा कार्बोनिल ग्रुप म्हणजेच आपण कोणता म्हणतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे सी, त्याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. सी डबल बॉन्ड ओ याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतात. या कार्बोनिल ग्रुप मधला जो कार्बन आयटम असेल यांना जर दोन सारखे किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप जर जोडलेले असतील यांना आपण काय म्हणू अल्किल ग्रुप म्हणतो. असे अल्किल ग्रुप जर कार्बोनिल कार्बन आयटमला जोडलेले असतील तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं पहा कीटोन असं म्हटलं जातं. म्हणून आपण कीटोनची डेफिनेशन करत असताना एखाद्या कार्बोनिल ग्रुपच्या कार्बोनिल कार्बन आयटमला दोन सारखे किंवा दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप जर जोडलेले असतील तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं पहा कीटोन असं म्हटलं जातं. मग आता नेक्स्ट आपण असं म्हणतो इथं तुम्हाला दोन सारखे किंवा वेगवेगळे म्हणजेच मी याला असं लिहू शकतो आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश, म्हणजे हा तुमचा काय असेल आर इक्वल टू आर असेल. म्हणजे इथं जो अल्किल ग्रुप असेल मिथिल असेल तर इथे मिथिल ग्रुप असेल, इथे इथिल असेल तर इथे इथिल ग्रुप असेल, इथं टर्सरी ब्युटिल ग्रुप असेल तर इथं पण टर्सरी ब्युटिल ग्रुप असेल. तसे इथं जर आपण बघितलं आर इज नॉट इक्वल टू आर डॅश, याला आपण काय म्हणू आर इज नॉट इक्वल टू आर डॅश असं जर असेल तर त्यावेळेस आपण एक मिथिल असेल एक इथिल असेल, एक एन प्रोपिल असेल एक दुसरा आयसोप्रोपिल असेल किंवा एखादा आयसोप्रोपिल असेल दुसरा टर्सरी ब्युटिल ग्रुप असेल, असे वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील
किंवा सारखे अल्किल ग्रुप हे जर कार्बोनिल कार्बन आयटमला जर जोडलेले असतील तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचंय पा कीटोन असं म्हणतात. आणि म्हणून ह्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आपण करत असताना जनरल रिप्रेझेंटेशन आपण आर सी डबल बॉन्ड ओ आर आपण म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश हे पण आपल्याला लिहिलं जातं तर अशा पद्धतीने आपण त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आपण पाहिला. आणि त्याचबरोबर आपण एक्झाम्पल जर बघायचं असेल तर हा सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ हा तुमचा सी एस थ्री असेल. याला आपण काय म्हणतोय पा डायमिथिल कीटोन असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल बघा हा सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा सी टू एच फाईव्ह असेल तर हा इथिल ग्रुप असेल हा मिथिल ग्रुप असेल दोन वेगळे ग्रुप आहेत. याला आपण म्हणतो इथिल मिथिल कीटोन असं म्हटलं जातं. असे आपण त्याचे एक्झाम्पल आपण पाहतो. नेक्स्ट आपण त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण बघितला तर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल आपला तर तो असेल सी एन एच टू एन ओ. आता बघा इथे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट माहीत असावी जो तुमचा हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो अल्डिहाइडचा पण होता आणि तोच कीटोनचा पण आहे. याचं कारण आहे कारण दीज आर द आयसोमर्स टू इच अदर. ते एकमेकाचे काय असतात आयसोमर असतात. आणि आयसोमर्स मध्ये तुम्ही शिकलात पा की ज्या दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा राहतो पण त्यांचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे असतात त्यांच्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन वेगवेगळी असते किंवा त्यांचे फंक्शनल ग्रुप वेगवेगळे असतात. अशा दोन कंपाऊंडला किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंडला आपण काय म्हणतो आयसोमर म्हणतो. आणि त्यामुळं अल्डिहाइड आणि कीटोन हे एकमेकाचे आयसोमर असतात म्हणून त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काय राहील बा सेम राहतो असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणून आपण बिकॉज याचं कारण आपण म्हणतोय बा अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आर अल्डिहाइड्स अल्डिहाइड्स अँड कीटोन्स कीटोन्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो. त्याचं कारण असेल बिकॉज बिकॉज काय म्हणतो आपण बिकॉज दे आर फंक्शनल फंक्शनल आयसोमर्स आयसोमर्स ते काय असतात तुम्हाला फंक्शनल आयसोमर्स असतात म्हणून आपण त्यांना काय म्हणायचं पा त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. हे आपण डिस्कस केला तर व्हॉट आर द कीटोन असं जर म्हटलं असेल तर तुम्हाला एवढी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये असेल. तर या फंक्शनल ग्रुपला आपण कीटो ग्रुप म्हणा कार्बोनिल ग्रुप म्हणा आणि त्याला आपण ऑक्झो ग्रुप असे म्हटलं जातं. याला काय म्हणतो आपण ऑक्झो ग्रुप असे म्हटलं जातं. तर या पद्धतीने आपण हे कीटोन कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात येईल. तर हे नोट डाऊन करा आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत या कीटोनच्या रिप्रेझेंटेशन मध्ये. आपण बघा दोन सारखे अल्किल ग्रुप आणि दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत यावरून आपण त्यांचं पुन्हा क्लासिफिकेशन आपल्याला केलेलं आहे आणि हे क्लासिफिकेशन आपल्याला शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला हे व्हॉट आर द कीटोन म्हटल्यानंतर एवढी गोष्ट माहीत असावी. नेक्स्ट पॉईंट इज द दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. मग आपण नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत त्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन असं म्हणतो. तर आता क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये आपण काय पाहतोय तर क्लासिफिकेशन ऑफ कीटोन क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स कीटोन्स आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. कीटोन्स आर द टू टाइप्स दोन दोन प्रकारे आपण पाहतो. कीटोन्स आर दे आर टू टाइप्स दोन प्रकारचे आपल्याला कीटोन्स आपल्याला पाहायला मिळतात. एक सिमेट्रिकल और सिंपल कीटोन आपण त्यांना म्हणतो आणि दुसरा जो असेल तर अनसिमेट्रिकल और मिक्स्ड कीटोन असं म्हटलं जातं. असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली दोघांचं आपल्याला कम्पेअर करत आपण त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू का. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पहिला प्रकार जो असेल तर त्याला आपण म्हणू शकता सिमेट्रिकल और सिंपल. त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल और सिंपल कीटोन हा एक पहिला प्रकार आपल्याला मिळतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आपल्याला मिळतो ज्याला आपण म्हणू शकता त्याला आपण अनसिमेट्रिकल और मिक्स्ड कीटोन असे आपण दोन प्रकार आपण त्या कीटोनचे आपण उपयोगात आणतो. मग आपण पहिल्यांदा सिमेट्रिकल कीटोन आणि अनसिमेट्रिकल कीटोन कशाला म्हणतात ते आपण डिस्कशन करू. पहिला प्रकार आपण पाहत असताना सिमेट्रिकल फार सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये फार टेन्शन घेण्याची गरज नाही. When the two same alkyl group directly attached with the carbonyl carbon atom in ketone is called as the symmetrical ketone or simple ketone. म्हणजे आपण काय म्हणतो
दोन सारखे अल्किल ग्रुप जर डायरेक्टली कार्बोनिल कार्बन आयटमला जोडलेले असतील तर त्या कीटोनला आपण काय म्हणायचं आहे, सिंपल कीटोन असं म्हटलं जातं. म्हणून आपण याची डेफिनेशन लिहित असताना पहा, व्हेन द टू सेम अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटॅच्ड विथ कार्बोनिल कार्बन आयटम इन कीटोन इज कॉल्ड एज सिंपल कीटोन और सिमेट्रिकल कीटोन. त्यांना आपण सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन असं म्हणतो. मग आपण सिंपल कीटोनचं जनरल रिप्रेझेंटेशन काय लिहिणार, आर सी डबल बॉन्ड ओ आर, याचा अर्थ आपण आर इज इक्वल टू आर आपल्याला माहित असावं, हा सिंपल कीटोन असेल. यालाच मी असं लिहू शकतो आर टू सी ओ असे लिहिलं जातं, किंवा यालाच आपण आर टू सी डबल बॉन्ड ओ असं आपण त्यांना लिहू शकतो. हे जे रिप्रेझेंटेशन असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपण करत असतो. तर याला आपण म्हणतोय पहा सिमेट्रिकल कीटोन किंवा त्याला आपण सिंपल कीटोन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पुढे पाहणारा त्याचे एक्झाम्पल जर आपण पाहिला तर एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतोय पहा, तर एक्झाम्पल आपण जर पाहायचे असतील तर मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल दिलेले. जर आपण सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ हा तुमचा सी एस थ्री असेल, याला आपण काय म्हणतो, दोन सारखे आहे म्हणून आपण डाय. दोन सारखे कोण आहेत, मिथिल ग्रुप आहे म्हणून आपण डाय मिथिल, आणि सीओ ग्रुप आहे म्हणून त्याच्या नावाचा शेवट कशाने करायचा, कीटोन. म्हणून आपण याला काय म्हणतो, डाय मिथिल कीटोन असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल बघा, हा सी एस थ्री सी एच टू, हा सी डबल बॉन्ड ओ हा सी एच टू आणि हा तुमचा सी एस थ्री असेल, याला आपण काय म्हणतोय पहा, तर दोन इथिल ग्रुप आहेत, दोन इथिल ग्रुप आहेत म्हणून आपण डाय लिहितो, बरोबर आहे. त्याचबरोबर इथिल ग्रुप आहे म्हणून आपण डाय इथिल असं लिहिलं, आणि त्याचबरोबर सीओ ग्रुप आहे म्हणून त्याला काय म्हणतोय आपण, कीटोन असं म्हटलं जातं. हे सिमेट्रिकल कीटोन आपल्याला माहित असावं, राईट. त्यानंतर बघा आता अनसिमेट्रिकल कीटोन तुम्हाला नक्की लक्षात येतील पहा, याच्यात फक्त एक शब्द आपल्याला बदलायचा पहा, व्हेन टू डिफरंट अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटॅच्ड विथ कार्बोनिल कार्बन आयटम इन कीटोन इज कॉल्ड एज मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटो. असे आपण सिंपल डेफिनेशन आपण करू शकता. म्हणजेच याचा अर्थ व्हेन द टू डिफरंट अल्किल ग्रुप्स, दोन वेगळे अल्किल ग्रुप्स जर कार्बोनिल कार्बन आयटमला जोडलेले असतील तर त्या प्रकारच्या कीटोनला आपण काय म्हणतोय पहा, अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हटलं जातं. आता एक एक्झाम्पल बघा, ज्याच्यामध्ये आपण लिहितो आर सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा आर डॅश असेल, याचा अर्थ आपण काय म्हणतो की दोन वेगवेगळे आहेत. याचा अर्थ आपण काय घेणार आहात, आर इज नॉट इक्वल टू आर डॅश, त्याला आपण काय म्हणू, आर इज नॉट इक्वल टू आर डॅश आपण त्याला म्हणतो. जसं आपण एक एक्झाम्पल पाहिला तर सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ हा सी टू एच फाईव्ह आपण त्यांना म्हणतो. याच्यामध्ये दोन वेगवेगळे आहेत, एक कार्बनचा अल्किल ग्रुप आहे, दुसरा दोन कार्बनचा अल्किल ग्रुप आहे, म्हणून आपण याला काय म्हणू पहा, इथिल. यावेळेस आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अरेंजमेंट करायची, इथिल हा मिथिल आणि त्यानंतर काय असेल तुमचा हा कीटोन, याला आपण काय म्हणतोय पहा, इथिल मिथिल कीटोन असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल बघा, हा सी एस थ्री हा सी एच हा सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा सी एच टू सी एस थ्री असेल. तर याच्यामध्ये आपल्याला दोन वेगळे अल्किल ग्रुप पाहायला मिळतील, एक हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे याला आपण इथिल ग्रुप असं म्हणतो, म्हणून आपण अल्फाबेटिकली काय म्हणतो, इथिल आयसोप्रोपिल कीटोन, त्याला काय म्हणून आपण इथिल आयसोप्रोपिल कीटोन असं म्हटलं जातं. असे आपण दोन प्रकारचे आपण कीटोन आपण पाहतात, त्याचे नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतील. तर त्यानंतर आपण व्हॉट आर द कीटोन आपण बघितलं, नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन आपण बघितलं, आता आपण पुढे जाऊ पहा कॉमन नेम ऑफ दिस कीटोन, कीटोनचं कॉमन नेम काय असतं त्याबद्दल आपण डिस्कशन करू पहा. तर नेक्स्ट हे तुम्ही नोट डाऊन करा पहा, तर यानुसार आपल्याला काय म्हणता येईल. तर नेक्स्ट कन्सेप्ट फॉर नेक्स्ट सेगमेंट इज द कॉमन नेम ऑफ द कीटोन, कॉमन नेम आपण डिस्कशन करू पहा. तर नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात,
तर आता बघा कॉमन नेम, कॉमन नेम ऑफ कीटोन्स, तर कीटोन्स आपल्याला कॉमन नेम आपल्याला डिस्कशन करायचा. तर कॉमन नेम आपण पाहत असताना पहिल्यांदा सिमेट्रिकलचं आणि दुसऱ्यांदा आपण अनसिमेट्रिकलचं आपण डिस्कशन करू. त्यामध्ये आपण काय म्हणतोय पाहू. तर कॉमन नेम ऑफ, कॉमन नेम ऑफ सिमेट्रिकल और सिंपल कीटो हे आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सिमेट्रिकल मध्ये आणि सिंपल मध्ये आपल्याला काय गोष्ट, फक्त एक साधी गोष्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय. द कॉमन नेम ऑफ सिंपल कीटोन्स और एनी कीटोन्स आर गिवन इन द फॉर्म ऑफ द अल्किल अल्किल कीटोन, असं आपण कधी नॉमेनक्लेचर आपण करत असतो. पण सिंपल कीटोन मध्ये आपण डाय अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करत असतो. म्हणून आपण इथे लिहितो पहा, द कॉमन नेम, कॉमन नेम ऑफ सिंपल कीटोन, सिंपल कीटोन ऑलवेज ऑलवेज गिवन इन द फॉर्म ऑफ, इन द फॉर्म ऑफ डाय अल्किल अल्किल कीटोन. ते कधी आपण लक्षात ठेवायचं पण कोणत्याही सिंपल कीटोनचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम नुसार देत असताना डाय अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करणार आहोत. मग आता बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, आयडेंटिफाय द अल्किल ग्रुप देन युजिंग द डाय प्रिफिक्स अँड फॉलोड द वर्ड कीटोन. एका वाक्यात आपल्याला हे कॉमन नेम आपल्याला देता येतं बघा. म्हणजे आपण काय म्हणतो, पहिल्यांदा आपण अल्किल ग्रुप ओळखायचे ते सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांना डाय ग्रुपिंग सोडायचा आणि त्या नावाचा शेवट आपण कीटोनी करायचा. एवढं सिंपल आपल्याला हे सिंपल कीटोनचं नॉमेनक्लेचर आपण देत असतो. म्हणून पहिली स्टेप आपण काय उपयोगात आणायची बघा. फर्स्टली फर्स्टली आयडेंटिफाय आयडेंटिफाय अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप अँड यूज युजिंग डाय प्रिफिक्स. आपण ही पहिली स्टेप करायची. पहिल्यांदा अल्किल ग्रुप ओळखायचे म्हणजे तो पहिल्यांदा तर दोन सारखे आहेत का वेगवेगळे, सारखे असतील तर त्याला आपण सिंपल म्हणू आणि त्यानंतर त्यांना ओळखायचे. मग मिथिल आहेत का, इथिल आहेत का, प्रोपिल आहेत का, आयसोप्रोपिल आहेत का, टर्सिनी ड्युटिल आहेत हे ओळखायचे आणि त्यानंतर आपण डाय हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा. त्यानंतर काय शेवटी आपण काय करतो पहा, फॉलोड फॉलोड द वर्ड कीटोन. मग आपण शेवटी काय करायचं पहा, शेवट कंपाऊंडच्या नावाचा शेवट जो असेल तर तो कशाने करायचा, आपल्याला कीटोनी करायचा. एवढी सिंपल गोष्ट आहे. आता बघा याच्यामध्ये आपण एक एक एक्झाम्पल आपण बघू का. एक एक्झाम्पल आपण जर बघितला हा सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा सी एस थ्री असेल. आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कधीही आपल्याला डाय अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये नाव आणायचं आहे. मग पहिलं काम काय करणार आपण, अल्किल ग्रुप ओळखा. हा तुम्हाला दोन सारखे आहेत आणि याचं नाव मिथिल आहे, याचं नाव मिथिल आहे म्हणजे याला आपण ओळखलं. याला आपण काय म्हणू, मिथिल. याला पण आपण काय म्हणू, मिथिल. बरोबर आहे, हा तुमचा मिथिल असेल. आणि आपल्या केमिस्ट्री मध्ये जेव्हा दोन सारखे येतात तेव्हा डाय हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. मग कुणाला तर दोन वेळेस मिथिल मिथिल लिहिण्याऐवजी आपण काय लिहायचा, डाय मिथिल. याचा अर्थ आपण काय म्हणतो, याचं नाव देताना डाय मिथिल असं आपण लिहिलं. आणि त्यानंतर पहा हा जो ग्रुप प्रेझेंट असेल, हा जो कीटोनिक ग्रुप प्रेझेंट असेल हा ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याच्या नावाचा शेवट फॉलोड बाय द वर्ड कीटोन म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा कीटोन हे त्याचं नाव आहे. याला आपण डाय मिथिल कीटोन असं आपण नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण देऊ शकता. त्याचबरोबर पहा दुसरं एक्झाम्पल, हा सी टू एच फाईव्ह, हा सी डबल बॉन्ड ओ, हा सी सी एच टू सी एच थ्री. आता बघा असं लिहिलं जातं पण तुम्ही घाबरू नका, सी टू एच फाईव्ह ला असं लिहितात असं मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून हा पण कोण असेल, तुमचा इथिल आहे. बरोबर आहे, हा तुमचा इथिल आहे. हा पण ग्रुप कोणता असेल, तुमचा इथिल आहे. आणि दोन्ही सारखे आहेत म्हणजे आपण काय घेणार आहोत, मग डाय सिंपल असल्यामुळे आपण काय लिहितो, डाय इथिल. आणि त्यानंतर आपण काय लिहितो आपण त्याच्या नावाचा शेवट कशाने करा, कीटोन. यालाच आपण डाय इथिल कीटोन असं म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर बघितला तर त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतोय बघा, ज्याच्यामध्ये आपण हा
CH3 CH CH3 हा सी डबल बॉन्ड ओ हा CH CH3 हा CH3 असेल बरोबर आहे. आता याचा कॉमन नेम सिस्टम नुसार आपल्याला नॉमेनक्लेचर करायचा आहे. तर कॉमन नेम सिस्टम नुसार नॉमेनक्लेचर करत असताना हा जो ग्रुप असेल तर याला आपण काय म्हणतो आयसोप्रोपिल आयसोप्रोपिल ग्रुप असं म्हणतात. याला पण आपण काय म्हणतो बघा आयसोप्रोपिल ग्रुप असं म्हणतो आयसोप्रोपिल ग्रुप असं म्हणतात. आणि हा जो आयसोप्रोपिल ग्रुप असेल तर दोन सारखे म्हणजे सिंपल कीटोन आहे. आणि जर सिंपल कीटोन असेल तर त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं डाय हा आयसोप्रोपिल आयसोप्रोपिल आणि त्यानंतर त्याच्या नावाचा शेवट कशाने करायचा कीटोन हे त्याचं नाव असेल डाय आयसोप्रोपिल कीटोन असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात राहील. नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो हा CH3 CH3 हा तुमचा CH3 असेल सी डबल बॉन्ड ओ हा सी हा CH3 CH3 आणि हा तुमचा CH3 आहे. याच्यामध्ये बघा दोन सारखे अल्किल ग्रुप आहेत. याला नाव काय द्यायचं मी तुम्हाला अल्किल ग्रुपच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अल्किल ग्रुप मी तुम्हाला कॉमन नेम आणि त्याचा आयुपीएसी नेम हे पूर्ण सांगितलेला आहे. तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अल्किल ग्रुप लक्षात येतील. याला आपण टर्शरी ब्युटील असं म्हणतो बरोबर आहे. हा टर्शरी ब्युटील आहे आणि याला आपण डाय टर्शरी ब्युटील कीटोन असा आपण त्याला नॉमेनक्लेचर आपण देऊ शकता. तर या पद्धतीने आपण हे सिंपल कीटोनचे नॉमेनक्लेचर आपण या पद्धतीने आपण देतात राईट. आता पहा हे आणखी आपण त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण फक्त कॉमन नेम सिंपल कीटोनचं कसं देतात आणि मिक्स्ड कीटोनचं कसं देतात याच्यावर आपण चर्चा केली. आता आपण पाहणार आहोत अनसिमेट्रिकल कीटोन. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत द कॉमन नेम ऑफ अनसिमेट्रिकल कीटोन ऑर मिक्स्ड कीटोन म्हणजे ज्याला आपण म्हणतात मिक्स्ड कीटोन. तर आपण सिंपल कीटोनचं बघितलं आता आपण पाहणार आहोत मिक्स्ड कीटोनचं आपण नॉमेनक्लेचर आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये फार थोडा बदल आहे आणि तो बदल कोणता असेल तो तुम्ही नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर याच्यामध्ये आपण कॉमन नेम ऑफ मिक्स्ड कीटोन ऑर अनसिमेट्रिकल कीटोन इज गिवन इन द फॉर्म ऑफ अल्किल अल्किल कीटोन म्हणून आपण काय म्हणतोय फार द कॉमन नेम ऑफ कॉमन नेम ऑफ मिक्स्ड कीटोन ऑलवेज गिवन इन द फॉर्म ऑफ अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करू शकता. आता हा अल्किल अल्किल हे जे असेल तर याचा आपण थोडा आपल्याला माहीत असलेली गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो दीज नेम ऑफ अल्किल ग्रुप्स आर अरेंज ऑन द बेसिस ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. मग आपल्याला जे अल्किल ग्रुप आहेत त्यांच्या नावाच्या पहिल्या अल्फाबेट्सचा उपयोग करून आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण त्याची अरेंजमेंट आपल्याला करायची. कशी बघा तर त्या पहिल्यांदा आपण काय म्हणतोय बघा याच्यामध्ये पहिली स्टेप आपण काय म्हणतोय बघा तर आयडेंटिफाय अल्किल ग्रुप्स अँड अरेंज ऑन द बेसिस ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण त्याची अरेंजमेंट करायची राईट. त्यानंतर शेवटचा जो असेल त्याला आपण फॉलोड वर्ड काय म्हणतो आपण त्याला फॉलोड वर्ड कोणता असेल फॉलोड द वर्ड कीटोन असा आपण मिक्स्ड कीटोनचं नॉमेनक्लेचर करण्यासाठी या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत राईट. मग आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहात तर याच्यामध्ये आपण डिस्कस करताना याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की हा तुमचा एखादा एक्झाम्पल आपण जर बघितला तर हा CH3 हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा C2H5 आपल्याला दिला. बघा आता पहिल्यांदा आपण काय करतोय पहा याच्यामध्ये डाय वापरता येणार नाही कारण दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत आणि म्हणून आपण दोन वेगवेगळे असतील तर त्यांना आपण अरेंजमेंट कशी करायची अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार करायची. बघा आता हा ओळखा तुम्ही याला काय म्हणू आपण इथिल बरोबर आहे. त्यानंतर हा कोणता असेल तुमचा मिथिल याला काय म्हणू आपण मिथिल असं म्हणतो.
हा इथिल आहे आणि हा तुमचा कोण असेल मिथिल आहे. हे दोन वेगळे आहेत. मग आता बघा अल्फाबेटिक ऑर्डर नुसार हा ई न स्टार्ट होतो हा एम न स्टार्ट होतो. मग एबीसीडीची ऑर्डर जी असेल तर ई अगोदर येतो कुणापेक्षा एम पेक्षा. म्हणून आपण अगोदर नाव कुणाचं लिहायचं इथिल आणि त्यानंतर काय लिहायचं मिथिल आणि शेवट फॉलोड द वर्ड कीटोन. हे त्याचं कॉमन नेम आपण सांगतो ज्याला आपण म्हणता इथिल मिथिल कीटोन असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा ज्याच्यामध्ये सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ हा तुमचा सी एच टू आणि हा सी एच थ्री असेल. आता याच्यामध्ये दोन वेगळे अल्किल ग्रुप आहे. एक एन प्रोपिल ग्रुप आहे आणि दुसरा काय असेल तुमचा मिथिल प्रोपिल आणि मिथिल. याच्यापैकी आपण अगोदर कोण येतो तर मिथिल प्रोपिल कीटोन हे त्याचं कॉमन नेम आपण त्याला देऊ शकता. लक्षात राहील तर हे कॉमन नेम देण्याची आपल्याकडे ही पद्धत असेल. नेक्स्ट आपण दुसरं एक्झाम्पल जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये आपण सी एस थ्री हा सी एच सी एस थ्री हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा सी एस थ्री दिलेला असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणतो एक आयसोप्रोपिल ग्रुप आहे दुसरा मिथिल ग्रुप आहे दोन वेगळे आहेत. मग काय करणार आपण याच्यामध्ये आपण काय करतोय पा तर मिथिल आयसोप्रोपिल कीटोन असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण देऊ शकता. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल आपण सी एस थ्री सी सी एस थ्री हा तुमचा सी एस थ्री असेल हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा सी टू एच फाईव्ह असेल. याचं जर नाव द्यायचं असेल तर आपण काय म्हणणार एक टर्सिरी ब्युटिल ग्रुप आहे दुसरा मिथिल इथिल ग्रुप आहे. मग त्यानुसार आपण ई अगोदर येतो का बी अगोदर येतो तर तो बी येतो. म्हणून आपण टर्सिरी ब्युटिल इथिल कीटोन असं आपण त्यांना नाव देऊ शकता. तुम्ही लक्षात घ्या अल्किल ग्रुपचा प्रिफिक्स म्हणजे टर्सिरी येत असेल आयसो येत असेल एन येत असेल न्यू येत असेल या प्रिफिक्सचा उपयोग आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण घ्यायचा नाही. कुणाचा घ्यायचा त्याच्या नावाचा घ्यायचा म्हणजे ब्युटिल टर्सिरी ब्युटिल आहे म्हणजे बीचा आपण अल्फाबेट्स आपण उपयोगात आणायचा आहे टीचा नाही. तर याच पद्धतीने आपण काय करतोय बा हे कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण मिक्स्ड कीटोन्स आपण नॉमेनक्लेचर आपण करू शकता. तर हे आपण असे काही एक्झाम्पल आपल्याला माहीत असावे. आता बघा याच्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार ज्याला आपण म्हणतो आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. कीटोनचा आपल्याला आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर आपल्याला घ्यायचे. तर हे या सेगमेंटमध्ये आपण कॉमन नेम आपण बघितला. थर्ड सेगमेंटमध्ये आपण काय डिस्कशन करू पा तर आय यू पी एस सी नेम ऑफ कीटोन. तर हे आपण हे एक्झाम्पल तुम्हाला आले पाहिजेत का सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. तर त्यानुसार आपल्याला ह्याचे काही मी तुम्हाला होमवर्कसाठी देतोय. तर सिंपल कीटोन कोणते आणि मिक्स्ड कीटोन कोणते त्यासाठी आपण एक होमवर्क घ्या आणि मग आपण आय यू पी एस सी नॉमेनक्लेचरकडे आपण जाऊ पा. तर यामध्ये आपण काय म्हणतोय पा तर हा होमवर्क असेल on types of ketones types of ketones trecha madhe apan kay mhanto ba classify symmetrical and unsymmetrical ketone. तर आता आपल्याला काय म्हणता येईल सिमेट्रिकल कीटोन कोणता अनसिमेट्रिकल कीटोन कोणता हे तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. पहिले एक्झाम्पल आपण घेऊ शकता हा सी एस थ्री टू टाइम्स सी ओ. नेक्स्ट असेल जर आपण म्हणू शकता हा तुमचा काय असेल पा हा टू टाइम्स हा सी ओ असेल. याला आपण काय म्हणतोय पा हा टर्सिरी ब्युटिल ग्रुप आपल्याला टू टाइम्स आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला सी असेल ज्याच्यामध्ये आपण पाहतो हा सी डबल बॉन्ड ओ असेल किंवा डी ज्याला आपण म्हणू शकता हा सी डबल बॉन्ड ओ असेल. त्यानंतर तुम्हाला काय असेल का ई ई एफ
या कंपाउंड ला आपण तुम्ही काय करा पण आयडेंटिफाय करा सिमेट्रिकल कोणता आणि अनसिमेट्रिकल कोणता असे एग्जांपल आपल्या समोर असावे या पद्धतीने आपण हे टीटोन्स आपण पाहतो लक्षात राहील. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत आययूपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ टीटोन. टीटोन्स आपण आययूपीएससी नॉमेनक्लेचर आपण डिस्कशन करू. आययूपीएससी नेम ऑफ कीटोन, कीटोनचा आपण आययूपीएससी नेम आपण देणार आहोत. आता रूल मी तुम्हाला जास्त सांगायची गरज पडणार नाही. तुम्ही रेग्युलर जर व्हिडिओ तुम्ही फॉलो केला असाल तर हे रूल तुम्हाला फार व्हॅल्युएबल वाटणार नाही. फार सिम्पल गोष्ट आहे. तर त्यामध्ये आपण आययूपीएससी नॉमेनक्लेचर कीटोनचं देत असताना आपण एका विशिष्ट फॉर्ममध्ये आपण देत असतो ज्याला आपण अल्कॅनोन या स्वरूपामध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो. ते कसं द्यायचं त्यासाठी आपण डिस्कशन करू. पहिल्यांदा आपण असं म्हणतो द आययूपीएससी नेम, आययूपीएससी नेम ऑफ कीटोन इज गिवन इन द फॉर्म ऑफ अल्कॅनोन. मी इथं एक्स मुद्दाम लिहितो, तुम्हाला माहिती आहे ते एक्स कशासाठी मी लिहित असतो तर त्या पोझिशन ऑफ कीटोन, कीटोनिक ग्रुपची पोझिशन आपल्याला द्यायचे ज्याला आपण म्हणतो अल्कॅनोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर करता. हे 10th मध्ये पण तुम्ही शिकलेला आहात. तर इथं एक्स म्हणजेच काय असेल पोझिशन ऑफ कार्बोनिल ग्रुप ज्याला आपण सी डबल बॉन्ड ओ ग्रुप असं म्हणतो. तर हे आपण या स्वरूपात द्यायचे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय म्हणतोय पहा. तर पहिला रूल तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयडेंटिफाय द प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेन आपल्याला आयडेंटिफाय करायचे. आयडेंटिफाय प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करायचे. म्हणजेच आपण सिलेक्शन करताना प्रिन्सिपल कार्बन चेन कशावर ठरवता, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या आधारावर. आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आपला या कंपाऊंड साठी कोण असेल तर सीओ ग्रुप असेल. आणि या सीओ ग्रुप मध्ये जास्तीत जास्त कार्बनची चेन येत असेल आणि तो सीओ ग्रुप त्या चेन मध्ये येत असेल तर ती चेन आपण प्रिन्सिपल कार्बन चेन म्हणून आपण ओळखत असतो. नेक्स्ट आपल्याला पुढचा रूल काय सांगितलाय, गिव्ह द नंबर टू द प्रिन्सिपल कार्बन चेन. गिव्ह नंबर्स टू द प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेनला नंबर द्यायचा. नंबर देताना काय करायचं आपल्याला, द नंबर्स आर स्टार्टिंग नियरर टू द कार्बोनिल ग्रुप ऑर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने आपण नंबर द्यायचे. आता बघा, आपण ग्रुप जो असेल फंक्शनल ग्रुप कार्बन फंक्शनल ग्रुप आहे पण या कार्बन फंक्शनल ग्रुपला आपण कधीही पहिला नंबर द्यायचा नाही. फक्त मी तुम्हाला दोन कंपाऊंड सांगितले, एक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरा कीटोन. आणि याच्यानंतर अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांसाठीच आपण कधीही फर्स्ट नंबर कार्बोनिल कार्बनला दिला. पण आता कीटोन मध्ये फर्स्ट नंबर कार्बोनिल कार्बनला द्यायचा नाही हे लक्षात ठेवा. म्हणून आपण नंबर्स आर स्टार्टिंग नियरर टू द कार्बोनिल ग्रुप, बरोबर आहे. मग आता बघा त्यानंतर आपण पुढे असं म्हणतो, नंबर आपण दिल्यानंतर आपल्याला काय ते रूल आपल्याला माहिती आहे, कॉमन रूल आहे आयडेंटिफाय द अल्किल ग्रुप अँड गिव्ह इट्स पोझिशन. अल्किल ग्रुप ओळखायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांची पोझिशन पण आपल्याला द्यायची आहे. नेक्स्ट आपण पुढे काय पाहिला, इफ द टू सेम अल्किल ग्रुप आर देअर देन आयडेंटिफाय द नेम ऑफ दिस अल्किल ग्रुप अँड युजिंग द डाय ट्राय टेट्रा प्रिफिक्स. इफ द टू डिफरंट अल्किल ग्रुप्स आर देअर देन अरेंज द इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे तुम्हाला दोन कॉमन रूल आपल्याला माहिती आहे. त्यानंतर शेवटी आपण काय करत असतो, आयडेंटिफाय द रूट और वर्ड रूट. वर्ड रूट तुम्हाला ओळखायचं आहे. वर्ड रूट आपण कशावर ओळखतो, प्रिन्सिपल कार्बन चेन मध्ये जेवढी कार्बनची संख्या आहे त्यावरून आपण वर्ड रूट आपण उपयोगात आयडेंटिफाय करू शकता. म्हणजेच त्या कार्बन चेन मध्ये जर चार कार्बन आयटम येत असतील तर ब्यूट असं म्हणतो, सिक्स कार्बन आयटम असेल तर हेक्स येतो, फाईव्ह कार्बन आयटम असेल तर पेंट येतो, किंवा सेव्हन कार्बन आयटम येत असतील तर हेप्ट येतो, यांना आपण वर्ड रूट असं म्हणतो. आणि त्यानंतर आपण प्रायमरी सफिक्स उपयोगात आणतो. प्रायमरी सफिक्स कोणता उपयोगात आणायचा, तर त्यासाठी आपण जर डबल बॉन्डेड सिंगल बॉन्डेड कार्बन चेन असेल, प्रिन्सिपल कार्बन चेन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर एन ई वापरा, डबल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी ई एन ई वापरा, आणि जर ट्रिपल बॉन्डेड कार्बन चेन असेल तर त्यांना आपण काय करायचं, वाय एन ई उपयोगात आणतो. आणि शेवटी आपण युजिंग द ऑर आयडेंटिफाय द सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स आपण याचा कोणता असतो,
ओ एन ई हा त्याचा सफिक्स असतो. म्हणून आपण या ठिकाणी आपण सेकंडरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स कोणता असेल, ओ एन ई. ई ऑफ द प्रायमरी सफिक्स इज रिप्लेस बाय द ओ एन ई अँड गिव द पोझिशन ऑफ सीओ ग्रुप इन बिटवीन द अल्केन अँड सेकंडरी सफिक्स यांच्यामध्ये. म्हणजेच हा अल्केन आणि ओ एन ई याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, पहा पोझिशन आपल्याला त्या सीओ ग्रुपची आपल्याला द्यायची. आणि या पद्धतीने आपण अल्क्यानोन या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याचं नॉमेनक्लेचर आपण करू शकतो. जे अल्डिहाइडचे रूल आहे तेच रूल इथे उपयोगात आणतो, फक्त आपण इथं सफिक्स आपण वेगळा वापरला. आणि नंबर देत असताना फर्स्ट नंबर कार्बोनिल कार्बनला न देता त्या कार्बोनिल कार्बनला जो कोणता नंबर येईल ज्या साईडने आपण जवळ पडतो त्या साईडने आपण नंबर देतो, एवढाच बदल आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. तर याचे नॉमेनक्लेचर आपण करत असताना बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला काय होईल पहा. हा सी एस थ्री, हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा सी एस थ्री असेल, बरोबर आहे. यालाच आपण ऍसिटोन पण म्हणतात, हे कमर्शियल नेम आहे. यालाच आपण डायमिथिल कीटोन असं म्हणतो, याचा कॉमन नेम तुम्हाला माहित आहे, याला आपण काय म्हणतो, डायमिथिल कीटोन असं त्याचं कॉमन नेम आपण दिलेलं आहे. आता याचा आयुपीएससी नेम देतात देण्या अगोदर आणखीन एक नाव माहीत असू द्या, ते वारंवार उपयोगात येतं, त्याला आपण म्हणतो ऍसिटोन. त्याला आपण ऍसिटोन हे त्याचं कमर्शियल नेम असेल. आता पहा याचा आयुपीएससी नेम आपल्याला द्यायचा, आयुपीएससी नेम द्यायचा असेल तर काय करावं लागेल, तर आपण पहिल्यांदा याच्यामध्ये चेन सिलेक्शन करावं लागेल ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो. तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तुमचा कोण असेल, मग याच्यामध्ये सी हो, तर ही चेन आपण सिलेक्शन आपण केलं, बरोबर आहे. त्यानंतर पहा नंबर द्यायचे, इथं नंबर द्यायची गरज पडत नाही कारण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप दोन्ही साईडनी सेम पोझिशनला येतो. या बाजूने गेला तर टूला येतो, या बाजूने गेला तरी टूला येतो, त्यामुळे नंबर दिला नाही तरी चालेल. मग याच्यामध्ये आपण काय करतो, मग सबस्टिट्यूएंट्स आहे का, नाही, म्हणजे तिथे डायट्राय वापरायची गरज आहे का, नाही, अल्फाबेटिकली उपयोगात आणायचं आहे का, नाही. शेवटी आपण कुठे येतात, वर्ड रूट मध्ये येतो. वर्ड रूट आपण प्रिन्सिपल कार्बन चेन मध्ये कार्बनची संख्या 3 म्हणून आपण याला काय म्हणतात, प्रो, हा वर्ड रूट आपण ओळखला. त्यानंतर आपण काय करता, प्रायमरी सफिक्स, प्रायमरी सफिक्स कोणता वापरणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, तुम्ही म्हणाल सर कार्बन ऑक्सिजन, नाही, मी म्हणतोय कार्बन चेन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, फक्त कार्बन कार्बन, कार्बन आणि दुसरे आयटम सोबतचा डबल बॉन्ड याच्यामध्ये विचारात घ्यायचा नाही. मग आता याच्यामध्ये आपण ए एन ई हा प्रायमरी सफिक्स वापरला, त्यानंतर आपल्याला सेकंडरी सफिक्स वापरायचा आहे. सेकंडरी सफिक्स कोणता सांगितला, ओ एन ई, म्हणून आपण इथं पोझिशन लिहायची गरज नाही, लिहिला तर काही चुकीचं होणार नाही. तर हा तुमचा प्रोपेन टू ओ एन ई असं आपण त्यांना म्हणू, किंवा सिंपल आपण प्रोप्यानोन असं आपण त्यांना म्हणू शकता, लक्षात राहील. तर असा आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण करतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहतो, हा सी एच थ्री, हा सी एच टू, हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा सी एच थ्री आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, याचा कॉमन नेम जर द्यायचा असेल तर हा काय असेल, अनसिमेट्रिकल कीटोन आहे. अनसिमेट्रिकल कीटोन, अनसिमेट्रिकल कीटोन असेल तर याला आपण काय म्हणता, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार इथिल मिथिल हा कीटोन हे त्याचं नाव असेल, बरोबर आहे. हे कॉमन नेम आपण त्याच्यामध्ये सांगितलं, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपण आयुपीएससी नॉमेनक्लेचर आपल्याला जर करायचं असेल तर काय करणार, आपण पहिल्यांदा चेन सिलेक्शन आपण केलं, ही चेन आपण सिलेक्शन करू, ही चेन सिलेक्शन केल्यानंतर नंबर द्यायचे, नंबर देताना पहा 1 2 3 येतो, 1 2 येतो, म्हणून 1 2 3 आणि हा काय असेल तुमचा 4. मग आता काय असेल पहा, सबस्टिट्यूएंट्स नाही, डायट्राय वापरायचा नाही, त्यानंतर मग आपण काय करणार आहात, तर डायरेक्टली आपण वर्ड रूटवर येतो. वर्ड रूट काय असेल तुमचा, 4 कार्बन आयटम मध्ये आपण काय म्हणतात, ब्यूट. त्यानंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे काय करतो आपण, ए एन ई हा तुमचा काय असेल पहा, ए एन ई, आणि त्यातला सेकंडरी सफिक्स ओळखायचा, सेकंडरी सफिक्स कोणता आपण, ओ एन ई, त्याची पोझिशन लिहा. इथं आपण काय लिहितोय पहा, 2 ONE, त्याला आपण काय म्हणतोय पहा, ब्युटॅनोन त्याला आपण म्हणतात, किंवा 2-ब्युटॅनोन असे म्हणतात. तर हा ब्युटेन 2 ONE असे आपण त्यांना प्रोनाउन्सिएशन करू शकता पहा. नेक्स्ट आपण एक्झाम्पल करत असताना, हा सी एस थ्री, हा सी सी एस थ्री, हा एच असेल, हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा सी एस थ्री दिला, बरोबर आहे. आता याचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे, याचं कॉमन नेम सिस्टम नुसार नॉमेनक्लेचर करायचं असेल तर आयसोप्रोपिल ग्रुप आहे हा मिथिल ग्रुप आहे, म्हणून आपण नाव काय देऊ शकतो, हा मिथिल आयसोप्रोपिल कीटोन,
इथेच काय असेल पण कॉमन नेम आपण पाहतो. आता आयपीएससी नॉमिनेशन आपल्याला करायचं आहे. आयपीएससी नॉमिनेशन करताना ही चेन आपण सिलेक्शन केलं, त्याच्यानंतर आपण नंबर द्यायचा आहे. 1 2 3 येतो, इथून गेला तर 1 2 येतो, म्हणून आपण 1 2 3 आणि हा 4. मग आता पहा सबस्टिट्युएंट्स आहे का, तर हा सबस्टिट्युएंट्स आहे, मिथिल आहे, त्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा 3-मिथिल, याला आपण काय म्हणू पहा 3-मिथिल. त्यानंतर पॅरेंट चेन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, प्रिन्सिपल कार्बन चेन मध्ये 4 कार्बन आहेत, म्हणून आपण कोणता बॉन्ड असेल ब्यूट, बरोबर आहे. प्रायमरी सफिक्स कोणता असेल तर ANE, बरोबर आहे, हा तुमचा ANE, आणि ई काढून टाकून तिथं काय लिहिलं आपण 1 2, हा 2 असेल. सेकंडरी सफिक्स कोणता ONE, हे त्याचं आयुपीएससी नेम असेल. काय असेल, 2-methyl-butane-2-ONE, हे त्याचं आयुपीएससी नॉमिनेशन आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ, हा CH3, हा CCH3, हा CH3, त्यानंतर तुमचा सी डबल बॉन्ड ओ, आणि हा तुमचा CCH3, हा CH3, याचा आपण नॉमिनेशन आपण करू. तर हा जो कंपाऊंड असेल याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपण म्हणतो ही प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन केला, ही प्रिन्सिपल कार्बन चेन झाली. नंबर द्यायचा, नंबर देताना आपण काय करतो, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने, इकडून गेला तरी 2 होईल, इकडून गेला तरी 2 होईल. मग आपण कुणाचा विचार करतात, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड याच्यामध्ये तर दिसत नाही, मग आपण कुणाचा विचार करायचा, सबस्टिट्युएंटचा विचार करायचा. या बाजूनी गेला तर 1 सबस्टिट्युएंट येतो, या बाजूनी गेला तर 2 सबस्टिट्युएंट येतात, बरोबर आहे. आणि म्हणून आपण नंबर देत असताना 1 2 3 4 आणि हा 5, बरोबर आहे. तर सीओ ग्रुप हा दोन्ही बाजूनी सेम पोझिशनला येतो, त्यावेळेस आपण सबस्टिट्युएंटचा विचार करायचा. मग या बाजूने तुम्हाला 2 मिळतात, म्हणून आपण इथं पहा, तर इथं तुम्हाला 2 2 आणि हा 4, याला आपण म्हणतात ट्राय मिथिल, याला आपण काय म्हणू पहा, याचा आपण याचा कॉमन नेम आपण नंतर देऊ पहा. तर याच्यामध्ये आपण काय लिहितात, 2, 2, 4 हा ट्राय मिथिल, हा ट्राय मिथिल, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण काय म्हणतात, 4, 5 कार्बन आयटम आहे, म्हणजे कोण असेल पेंट, त्यानंतर काय असेल ANE, मधला ई रिप्लेस करा ONE, त्याची पोझिशन काय असेल 3rd, म्हणजे हा तुमचा 3 ONE, हे त्याचं काय असेल तुम्हाला, तर हे 2 2 4 ट्राय मिथिल पेंटेन 3 ONE असं आपण त्याचं आयपीएससी नॉमिनेशन करतो. याच्यामध्ये आपण कॉमन नेम टर्शियरी ब्युटील आयसोप्रोपिल कीटो, हे त्याचं काय असेल का कॉमन नेम आपण पाहतो. तर अशा पद्धतीने आपण कॉमन नेम आणि आयपीएससी नेम ऑफ कीटोन याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. तर हे आपल्याला सर्वांना माहीत असावं, हे नोट डाऊन करा. याचा होमवर्क मी तुम्हाला देतो, त्या होमवर्कचा तुम्ही होमवर्क तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवण्याचा प्रयत्न करा, तो टेबल तुम्ही कम्प्लीट करा, आणि त्यानुसार मी तुम्हाला त्याचं करेक्शन करून देण्याचा मी प्रयत्न करेल. तर हे आयपीएससी नॉमिनेशनचे रूल तुम्ही नीट समजून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केला तरच ह्या गोष्टी येणार आहेत, अन्यथा ते येणार नाही. आता नेक्स्ट आपण मी तुम्हाला होमवर्क देतोय, तर त्या होमवर्कबद्दल आपण तुम्ही मला पाठवायचं आहे का, तर तो टेबल तयार करा. काल जसा तुम्ही टेबल तयार केला त्याच पद्धतीने आज पुन्हा हा टेबल कम्प्लीट करा. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की तो कॉमन नेम आणि आयपीएससी याच्यामध्ये मी एक एक एक्झाम्पल घेतोय, त्या एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आपण.
हे होमवर्क करा तुम्ही, कॉमन नेम आणि आय पी सी नेम आपण द्यायचं. तर हे कम्प्लीट केल्यानंतर आपण नेक्स्ट कंपाऊंड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. धन्यवाद.